माझं तर काही विश्वासच बसत नाही आहे. विश्वास न ठेवण्यासारखंच आहे समज. काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाल्याशिवाय हे असं होणार नाही. आता प्रॉब्लेम आणि कसला तुला कळत कसं नाही बहिणी? अगं एवढी घाई कसली झाली सर नाही का ना? अहो त्यांनी सांगितलं की त्यांनी लाख सांगितलं असं पण आपण विचार करायला नको का? मनग्रह मन असं त्या नाव अचानक कसं समजलं सगळं? हे बघ बहिणी, तू भोळी आहेस म्हणून तू विश्वास ठेवलास. अगं पण थोडा विचार कर. तसं नाही म्हणत, त्यांना काल पत्रिका दाखवली तेव्हा त्यांना कळलं. असं नसतं ग बहिणी. मग कसं असतं? मला तर वाटतं त्या मुलीतच काहीतरी खोट असणार बघ, आणि ते आपल्यापासून लपवताय. काहीतरी बोलू नका म्हणचं. अहो चांगली लोक आहेत ती, शिवाय गद्रेबाईने आणलेलं स्थळ म्हणजे त्याच्यात काही खोट असणं शक्यच नाही. त्या गद्रेबाईलाच फसवलं नसेल कशावरून? म्हणच आपण बाहेरून चौकशी केली आहे ना मुलीची. मग वहिनी तू पण ना त्या मुलीच्या पार्टीची असल्यागत बोलतीस. बघा बाई, आता मी सत्यजीत काय झालं रे? नवीन आहे काही? अरे पण सरनाईकांकडे काय झालं? बोलणं कसलं, हट्टच धरलाय त्यांनी परवाच लगीन करायचं म्हणून. परवा? आता तू मला सांग असं कुठं असतं का? परवा 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 वेळ आहे मला. तसंही मला थाटामाटात लग्न करायचंच नव्हतं. अरे पण या समजा गोष्टीला येळ द्यावा लागतो. कशाला घ्यायचा येळ? ही गोष्ट सात पावलांमध्ये संपते, त्याच्या तयारीसाठी सात सात महिने कशाला वाया घालवायचं? मग त्यांना तसं कळवायचं का? ताबडतोब, कारण माझ्याकडे कमी आहे ती फक्त वेळेची. अरे पण आमंत्रण. आते माझं लगीन म्हणजे आंबाबाईचा गोंधळ आहे वय. ते जेवढं प्रायव्हेट राहील तेवढंच बरं आहे. कळवून टाका सर नाही का? नाहीतर मीच कळवतो. अंबाबाई पावलीस ग बाई पावलीस.